स्पीकर सर, केलमंत्र्यांनी रिप्लाय दिला, त्यातून त्याने म्हणला की गव्हर्नमेंट एक्सपेक्ट सेल्फ हेल्प ग्रुप्स बेसिकली टू हॅव टेस्टी अँड हायजिनिक फूड, म्हणजे क्वालिटी असची आणि हायजीन असचे. आणि सेल्फ हेल्प ग्रुपाचे एक्सपेक्टेशन तुझेकडे किती आहात की तू ते पेमेंट टायमान क्लिअर करचे आणि इन्फ्लेशनाची रेट जी जाता तातून तुवें तांकां किती तरी दिलासा दिवचो. स्पीकर सर, जे भशेन म्हजे कडेन फिगर आहा 2022-23 तुवें ह्या दिसांनीच 2,41,00,000 फारीक केल्ले आहा. पूण स्पीकर सर, ह्या लास्ट फायनान्शियल इयराचे 2023-24 ऑलरेडी 2,86,00,000 स्पेंडींग जाले. तुवें क्लियर केल्या 2.41, पूण 2.86 आतां पेंडींग आसात. सेकंड स्पीकर सर, सो म्हजो एक क्लियर स्पेसिफीक डिमांड आहा की यू क्लियर देअर बिल्स ऑन क्वॉर्टरली बेसीस. वर्सा वर्सा रावून कितें तांच्यान तें परवडना तांकां. दुसरें म्हणल्यार तूं एक एन्युअल इन्क्रिमेंट दी तांकां, कित्याक इन्फ्लेशन रेट वाडत आहा, सगळी भाजी बिजी म्हारग जायत आहा. सो तांणी तें फॅक्टर कशें करप म्हणटकच ती लो क्वॉलिटी जाता. सो तुवें तांकां इन्फ्लेशन बीट करपा खातीर तांकां एक एन्युअल इन्क्रिमेंट दिवचो, एक एन्युअल इन्क्रिमेंट फिक्स करचो आनी दिवचो. आनी तिसरें, आनी सेल्फ हेल्प ग्रूप बरें आहा जाल्यार तांकां एनरोल करचें. स्पीकर सर, आमदार बाब विजय सरदेसायान जो प्रश्न विचारला तेजेर सांगता आसतना इट इज एक्च्युली गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम विच इज 60-40 चलताली. पयलीं 60% पयशे गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान येताले, 40% पयशे गव्हर्मेंट ऑफ गोवा घालताले. ही स्कीम इतर राज्यांनी ह्याच पद्दतीत चलता, बट कंपेरिजन विथ द अदर स्टेट आतां ही जो पोर्शन जो आहा पळय न्ही, 52 गव्हर्मेंट ऑफ गोवा जाला आनी 48 गव्हर्मेंट ऑफ इंडिया जाला. म्हणजे हितूंतले पयशे जे आमी वाडयत वाडयत जे व्हेल्या पळय न्ही, आमी 52% पावल्या, पयलीं आमी 40 आशिल्ले. आमी तेंकां तुवें म्हटला तसो इन्फ्लेशन रेट वाडटा तशे पयशे वाडून दिल्या, डेट इज वन. आनी आमी तेजो एवरी इयर तेजो आमी विचारूय करता आनी ते पयशे वाडयता. दुसरी गजाल, तुवें जे डिले जाता म्हणून सांगलो पळय न्ही, इट इज डिले इज नॉट ओन्ली फ्रॉम द गव्हर्मेंट सायड. डिले तांची बिलां पीटीएच्या चेअरमॅनान आनी हेडमास्टरान जर सायन करून धाडिना जाल्यार एरिया कडल्यान ती आमच्या कडेन पावना. ती टायम टू टायम तांच्यांनी धाडची पडटा. बट हय, ती क्वॉर्टरली तांकां मेळना, एक एकदां 6 महिने किंवां एक एकदां चड टेप वयता, कारणां वेगवेगळीं आसा. त्याच्या खातीर हांव युनिफॉर्म सिस्टम काडपाक लायता, क्वॉर्टरली सिस्टमान युनिफॉर्म सिस्टम काडपाक लायता. तांच्यांनी बील डायरेक्टली एरियान चॅक करून अपलोड करचें, कारण आमकां पयशे दिवपाक कांयच हरकत ना. पयशे ना म्हणून हो प्रॉब्लेम न्ही, सिस्टम जाग्यार ना, म्हणजे बील रेगुलर येना. आनी जाता कितें, एका हायस्कुलाचें जर बील येवंक ना जाल्यार एडीआय उरलेलीं बिलां आमकां धाडिना, म्हणून तांची बिलां 6-6 महिने एडीआयच्या ऑफिसानूच उरता. बट जेचो कोणाचो ज्या इस्कॉलाचो प्रॉब्लेम आहा, आतां ऑपोजिशन लिडरान सांगला त्या प्रमाणे तेज्या पीटीए कॉन्फिडन्सान घेयना म्हणून, जाल्यार एखाद्या इस्कॉल तेंचे जर सांडटा आसत जाल्यार बाकीच्या इस्कॉलांक तो प्रॉब्लेम जाता, तो जावचो न्ही म्हणून तांकां आमी एक ऑनलायन सिस्टम डॅवलॉप करून घेता की तांच्यांनी बिलां डायरेक्टली करेक्शन करून ती अपलोड करची. डायरेक्टर ऑफ एड्युकेशनांतलो जो आमचो असिस्टंट डायरेक्टर पळयता, तांणी चॅक करची, जेचे बील येयल्ले आसतले तेका क्वॉर्टरली पेमेंटाची आमी वेवस्था करता.